हो का भाग्य सर हात खाली का ना बोला 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 बोल मागे बघा ट्रायपॉड आहे ट्रायपॉड आहे एक्साईज अधिकाऱ्यांचं एकूण वर्तन संशयास्पद असल्याचं म्हटलेलं होतं. ज्या डॉक्टरांना रात्री अटक झालेली आहे अजय तावरे याच अजय तावरेंना आम्ही लस प्रकरणामध्ये जे ललित पाटीलचं प्रकरण झालं होतं तेव्हा ललित पाटीलला आरोपी असताना गुन्हेगार असतानाही ससून मधून कोण आतून बाहेर जाऊ देतं पुन्हा आत येऊ देतं या सगळ्यांच्या संबंधाने इंचार्ज असणाऱ्या अजय तावरेला अटक करा सस्पेन्शन करा असं म्हणत होतो. आत्ता अजय तावरेला ज्या पद्धतीने अटक केलेली आहे फक्त आणि फक्त एक सॅम्पल चुकीचं दिलंय म्हणून मला असं वाटतं मोठ्या मोठ्या अधिकाऱ्यांच्या गळ्यातली हड्डी जेव्हा अडकते असं वाटतंय त्यावेळेला ठरवून आपल्यापर्यंत प्रकरण पोहोचू नये म्हणून अजय तावरेपर्यंत ते प्रकरण थोपवून धरण्याचा प्रयत्न केला जातो तो अत्यंत चुकीचा आहे. दुसरी गोष्ट अशी की ज्या हिट अँड रन प्रकरणामध्ये गाडी एखादा माणूस दारू पिऊन चालवतोय रात्री चालवतोय रात्री त्याला दारू मिळते ती पबमध्ये मिळते मुळात पब एका विहित वेळेनंतर चालू का राहतो एक्साईज अधिकाऱ्यांचे आशीर्वाद असल्याशिवाय पब इतक्या रात्रीपर्यंत चालू राहतात का. काल विद्यापीठामध्ये गांजा सापडला कुठून सापडतो पुण्यामध्ये सातत्याने ड्रग्जचे साठे सापडतात एक्साईज ऑफिसर काय करतात आणि या सगळ्यांच्या मध्ये शंभुराज देसाईंच्या नावाने हा जो खोका आणलेला आहे हे कोण आहे खोका जरा दाखव खोका दाखव खोका दाखव जरा खोका वा 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 तरुणाईच्या जीवाशी खेळत असाल. पुणे विद्यापीठामध्ये गांजा सापडतो आज ज्या विद्यार्थ्यांना भविष्य घडवायचंय हा देश ज्यांच्या अंगा खंड्यावर उद्या उभा राहणार आहे त्या देशाच्या भवितव्याला जर पोखरून काढलं जात असेल ड्रग्जमुळे आणि गांजामुळे आणि असणारे लोक एक्साईजचं खातं चालवणारे मिनिस्टर या सगळ्यांमध्ये फक्त पोलीस डिपार्टमेंट नाही पैसे पडले पैसे पडले पैशाचा पाऊस पडला तर मला असं वाटतं की याच्यासाठी चाललंय का हे सगळं हे कशासाठी चाललेलं आहे सांगावं लागेल की मुळात सापडतो ललित पाटीलच्या प्रकरणात दादा 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 पैसे अजूनही संजीव ठाकूर कुणाच्या आशीर्वादाने बाहेर आहे सांगावं आणि सगळ्याच मिनिस्टरांनी याची उत्तरं दिली पाहिजे. रवी भाऊ हसन मुश्रीफांनी आव्हान केलेलं आहे तुम्हाला चॅलेंज केलं की 2 दिवसात तुम्ही माफी मागा नाही तर तुमच्यावर कायदेशीर कारवाई करू ससून प्रकरणात तुम्ही जे आरोप केले ते त्यांनी माफी मागितली पाहिजे पुणेकरांची जे डॉक्टर रक्त पिता पुणेकरांचे त्यांची काळजी घेण्यासाठी मला काय माफी मागितली माफी ह्या फेऱ्या कमी कराव्यात. दरवेळेला जो कुणी पुणेकरांच्या आरोग्याबद्दल बोलतो जो कुणी महाराष्ट्रातल्या तरुणाईच्या भवितव्याबद्दल विचार करतो आणि अत्यंत निष्प्रोहपणे लढा देतो त्याचा आवाज दाबण्यासाठी आम्ही तुमच्यावर अब्रू नुकसानीचा दावा करू आम्ही तुम्हाला गुन्हा दाखल करू आम्ही तुम्हाला धमक्या देऊ. काय धमक्या द्यायच्यात त्या द्या काय गुन्हे दाखल करायचे ते करा. जर इथे आम्ही जर एखाद्या इथल्या तरुणाईच्या भविष्यासाठी जर आम्ही जीव पणाला लावत असू आणि जर याच्यामध्ये आमच्यावर गुन्हे दाखल केले असतील तर फक्र आहे आम्ही तसा अभिमान बाळगतो. पण पुणे विद्यापीठातल्या गांजाचं काय करायचं त्याला जबाबदार कुणाला धरायचं का मोकाटपणे. आज घडीला विश्रांतवाडी आणि विमाननगर परिसर पुरता पंजाबसारखी त्याची अवस्था झाली कल्याणी नगरमध्ये पाप कमी एवढे पाप आता विमाननगर परिसरात झाले याला जबाबदार कोण आहे याची उत्तरं द्यावीत. एक्साईज काय करतं हे सांगावं त्यांनी. थँक्यू.